हेमनलोणी चॅनलचं सर्वप्रिय शिक्षण शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. अवघ्या खानदेशाचे सांस्कृतिक वैभव असलेल्या दादा आणि बाबा गणपती रथोत्सव हरिहर भेट यंदा देखील कोरोनाच्या नियमांच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली होती. आज सकाळी दादा गणपती मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मानाच्या दादा गणपतीची विधिवत पूजा करत दादा गणपतीचा रथ 10 पावले पुढे काढल्यानंतर दादा गणपतीला ट्रॉल्यावरून सोनी विहीरपर्यंत अतिशय साध्या पद्धतीनं मिरवणूक काढत फुले आणि गुलालाची उधळण करत विसर्जन करण्यात आले. दादा गणपती पाठोपाठ मानाचा बाबा गणपती, मामा, काका, तात्या गणपतीची देखील विधिवतपणे जागेवर पूजा करून रथ काही पावले पुढे काढत त्यानंतर ट्रॅक्टरवर नंदुरबार शहरातील नगरपालिकेच्या सोनी विहीरपर्यंत मिरवणूक न करत साध्या पद्धतीनं विसर्जन करण्यात आलं. यानंतर टप्प्याटप्प्याने घरगुती व इतर मंडळांनी गणरायांचे विसर्जन केले. यावेळी भक्तिमय वातावरण दिसून आले. शतकोत्तराची परंपरा असलेली हरिहर भेट सोहळा यंदा देखील होऊ न शकल्याची खंत गणेश भक्तांमध्ये दिसून आली. अखेर पोलिसांनी नागरिकांना बाहेर ओढत गर्दीवर नियंत्रण मिळवले. आगामी वर्षे कोरोनामुक्त राहावे असेच साकडे गणेश भक्तांकडून यावेळी गणरायाला करण्यात आले. विसर्जनानिमित्त नंदुरबार शहरात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला होता. जवळपास दुपारी 1.5 ते 2 वाजेपर्यंत 25% मंडळांचे गणेश विसर्जन शांततेत पार पडल्याची माहिती नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. उर्वरित मंडळांचे देखील विसर्जन सायंकाळी शांततेत पार पडेल अशी अपेक्षा आणि आशा यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी व्यक्त केली. यावेळी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे गणेश विसर्जन मिरवणुकीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. फिर से जलवा दिखाना ही होगा, अगले बरस आना है आना ही होगा. hey! तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा, अगले बरस आना है आना ही होगा. देखेंगी तेरी राहें प्यासी प्यासी निगाहें, तो मान ले तू मान भी ले कहना मेरा. लौट के तुझको आना है, सुन ले कहता दीवाना है. जब तेरा दर्शन पाएंगे चैन तब हमको पाना है. ओ, 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 गोरिया, 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 के दिन हो के गम का जमाना, दिल बस लेता है नाम तेरा. तेरे ही कारण है जीवन सुहाना, तू ही तो मन में तन मन में बसा. हर घड़ी ध्यान रहे तेरा, मैं हूँ तेरा चाहने वाला. जपता हूँ तेरी माला, तो मान ले तू मान भी ले कहना मेरा. लौट के तुझको आना है, सुन कहता दीवाना है. जब तेरा दर्शन पाएंगे चैन तब हमको पाना है. ओ मोरिया 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 रे पप्पा, मोरिया 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 रे, मोरिया 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 रे पप्पा, मोरिया 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 रे. तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा,
अगले बरस आना है, आना ही होगा। शेवटचा दिवस या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण 111 सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांचं, त्याचबरोबर 53 खासगी गणेश मूर्ती, त्याचबरोबर 10 एक गाव एक गणपती असं एकूण 174 सार्वजनिक गणेश विसर्जन जिल्ह्यामध्ये आहे। त्यापैकी जवळपास 25% विसर्जन हे दुपारी 2 वाजेपर्यंत शांततेत पार पडलेलं आहे। राज्य शासनाने या गणेशोत्सवाचा जे परिपत्रक दिलेलं होतं त्या अनुषंगाने त्याचं पालन करूनच हा गणेशोत्सव नंदुरबार जिल्ह्यामध्ये साजरा झालेला आहे। त्याचबरोबर ज्याप्रमाणे स्थापनेच्या व विसर्जनाच्या कोणत्याही मिरवणुका यांना परवानगी नव्हती, तशी कुठलीही परवानगी पोलीस विभागातर्फे देण्यात आलेली नव्हती व त्याचं पालन देखील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी त्याचबरोबर सर्व नागरिकांनी केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचं जिल्हा प्रशासन त्याचबरोबर जिल्हा पोलीस प्रशासन यांच्यातर्फे आभार मानतो। उर्वरित संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व गणेश मूर्तींचं विसर्जन होणं अपेक्षित आहे। आता पावे तो जिल्ह्यामध्ये जे 25% विसर्जन पार पडलेलं आहे ते अतिशय शांततेत पार पडलेलं आहे। या अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकूण 100 अधिकारी, त्याचबरोबर 1000 पोलीस कर्मचारी, त्याचबरोबर 600 होमगार्ड, 1 SRPF कंपनी असा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि पुढील जे विसर्जन बाकी आहे जिल्ह्यामध्ये ते देखील शांततेत पार पडेल अशी मला खात्री आहे।